आदिवासी आबादी की बुनियाद पर इंतखाब जीतने वाले 14 अरकान असेंबली और 2 अरकान पार्लियामेंट को अपनी रुकनियत से इस्तीफा दे देना चाहिए। ये मुतालबा कोड़ी समाज के नुमाइंदगी करने वाले स्कॉलर शरण कुमार खानापुरकर की जानिब से एक प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान किया गया है। नांदेड़ में आद्य कवि महर्षि वाल्मीकि की सालगिरह के जिम्मन में मेहमान खसूसी की हैसियत से कोल्हापुर से तशरीफ लाए स्कॉलर खानापुरकर प्रेस कॉन्फ्रेंस में मीडिया नुमाइंदों से गुफ्तगू कर रहे थे, जिसमें उन्होंने कहा कि रियासत में 9% आदिवासी समाज रहता है, इसमें सिर्फ 5% अफराद को ही इसका फायदा मिलता है। ऐसे में 5% लोग जो आदिवासियों की वजह से मुंतखब होते हैं, ये लोग पूरे समाज को इंसाफ और उनका हक दिलाने की कोशिश नहीं करते, जिसकी वजह से सबसे पहले इन्हें अपनी रुकनियत से इस्तीफा दे देना चाहिए। उन्होंने आदिवासी समाज के मसाइल को हल करने के लिए बड़े पैमाने पर तहरीक शुरू करने का भी ऐलान किया है। परंतु मराठवाड्यामध्ये जी काही कोळी राहतात, तर ही कोळी म्हणजे हैदराबाद प्रांतातील कोळी आम्ही म्हणतो याला, तर इंग्रजांनी लिहून ठेवलं। नमस्कार, मी प्राध्यापक खानापुरे, आज मी नांदेडमधून बोलतोय। आज कोळी समाजाचा भव्य मेळावा ह्या नांदेड जिल्ह्यामध्ये झालेला आहे। तर ह्या मराठवाड्यातली जी कोळी समाज आहे त्याची काही समस्या आहेत, त्या समस्येबद्दल मी बोलतोय की महाराष्ट्रामध्ये महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकर कोळी, ढोर कोळी आणि सोन कोळी असे 4 प्रकार आहेत। आणि महादेव कोळी, मल्हार कोळी हे महाराष्ट्र आपल्या मराठवाड्यामध्ये फक्त महादेव कोळी आणि मल्हार कोळी राहतात, परंतु इंग्रज काळामध्ये ह्या सगळ्यांची नोंदी कोळी झाल्यामुळं आज प्रांत अधिकारी किंवा पडताळणी समित्या ह्या लोकांना अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित ठेवलेल्या आहे। आणि म्हणून आमची मागणी आहे की मराठवाड्यामध्ये फक्त महादेव कोळी आणि मल्हार कोळी राहतात, भले कोळी नोंदी जरी झाली असले तरी। म्हणून कोळी नोंदीवरती सुलभपणे ह्या लोकांना, ह्या गरीब लोकांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र दिले पाहिजे। आणि ज्यांना तुम्ही OBC किंवा SVC कोळी समजता, तर ही लोक कोस्टल एरियामध्ये राहणारे सोन कोळी आणि मच्छीमार कोळी आहेत, परंतु हा मराठवाडा कोस्टल एरियामध्ये येत नाही आणि इथली लोकं मच्छीमारी करत नाही आहे। म्हणून हे सगळी लोक ST कोळी आहेत आणि म्हणून प्रांत अधिकारी आणि पडताळणी समित्यांना विनंती आहे की त्यांनी या गरीब लोकांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र सुलभपणे कोळी नोंदीवरती दिलं पाहिजे। धन्यवाद। किती संख्या आहे तुमची? हां, तुमची मागणी पूर्ण झाली नाही तर काय भूमिका राहणार? महाराष्ट्रामध्ये एकूण कोळी समाजाचे 35-40 लाख संख्या आहे आणि हे सगळे आज आरक्षणापासून वंचित आहेत आणि अनेक वर्षापासून या जमाती संघर्ष करत आहेत, अनेक वेळा आंदोलन केलेलं आहे, अनेक वेळा रास्तरोको केलेला आहे, अनेक वेळा मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मीटिंगसुद्धा झालेले आहेत, परंतु प्रत्येक वेळा आश्वासन दिलं जातो, परंतु त्या आदिवासी आमदारांच्या विरोधामुळं ह्या शासन परिपत्र काढत नाही। परंतु आज आमच्या सगळ्या कोळी समाजातील नोकरदार वर्गांना त्यांच्या मूळ नोकरीतनं काढून टाकून त्यांना अधिसंख्या पदावर दिलेलं आहे। आमचे मुलं आज शिक्षणापासून वंचित झालेले आहे। म्हणून आज कोळी समाज एकवटलेला आहे आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये संपूर्ण कोळी समाज एक मताने, एक गटाने, फक्त जो समाज आमच्यासाठी काम करेल, जो पक्ष आमच्यासाठी काम करेल, त्या पक्षाला आम्ही निश्चितपणे मतदान करू। धन्यवाद।